माझे नाव सरळ संजू जाधव, मी आता 7वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर. मी तालुका मावळ, जिल्हा पुणे येथून आलेले आहे. आताची सध्या परिस्थिती ही आहे. आपल्या देशाची राजधानी येथे खूप प्रदूषण वाढले आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पण खूप वाढले आहे. उदाहरणार्थ अकोला, पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, धुळे व सांगली व कोल्हापूर हे खूप प्रदूषण वाढले आहे. म्हणून मी हा प्रोजेक्ट तयार केला आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रदूषण विरहित चौक व बारकोड सिस्टीम. आता समजा रेड सिग्नल लागला असेल, गाडी चौकात येऊन थांबते, गाडीतून जो धूर बाहेर निघतो सीओ म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, तो एक्झॉस्ट फॅनद्वारे आतमध्ये ओढून घेणार. मग पाईपलाईनद्वारे एक अंडरग्राऊंड टँकमध्ये येणार, म्हणजे तो टँक तसा कार्बनचा लेअर तयार होतो. मग आउटलेटने ते पाणी सोडून द्यायचे. मग गाळीहून जो कार्बन असतो ना, तो कार्बन असून तो बाजूला काढायचा. म्हणजे अशुद्ध पाणी असतं ते ऑक्सिजनच्या मर्यादेत आणून त्या पाण्याचा आपण त्या ऑक्सिजनच्या मर्यादेत आणून ते शुद्ध करू शकतो. मग त्या पाण्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. आणि जीवाची उरलेली शुद्ध हवा असते ते एकदस्ट फॅनिवरती सोडली जाते, त्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही. हे सर्व सोलर पॅनल्सवर चालणार. आता समजा आता समजा रेड सिग्नल लागला असेल, गाडीचा रेड सिग्नल तोडला, गाडीचा जो बारकोड असतो तो स्कॅन होणार. मग RTOकडे आपली घरपोच कोर्ट नोटीस जाणार. मग आपण दंडाची रक्कम ऑनलाईन पेद्वारे पण करू शकतो. आपण हा प्रोजेक्ट स्मार्ट सिटीच्या दिशेने पण करू शकतो, त्याच्यामुळे प्रदूषण काही प्रमाणात आपले कमी होईल.